स्वतः त्या सैनिकांना एकदा भेटलोय. मला कल्पना नव्हती, मी कधी माझ्या आयुष्यामध्ये मी कधी त्याच्या अगोदर मी कधी काश्मीरला गेलो नव्हतो. तर मी एकदा काश्मीरला गेलो, तिथे काहीतरी एक गंडोला का काहीतरी अशी एक जागा आहे, तिथे गेलो वरती. वरती गेलो तिथे तर आम्ही उतरलो त्या काय केबल कार बंद वरती. तिथे चार एक आपले जवान सैनिक तिथे उभे होते. मग थोडी इकडची तिकडे माहिती काढली, कारण ते तसे बोलत नाहीत कोणाशी. माहिती काढल्यानंतर कळलं त्यातले दोघे जण आपल्या साताऱ्याचे होते. आपल्या साताऱ्याचे खूप खूप सैनिक आहेत. सातारा सांगली या पट्ट्यामधले खूप सैनिक आहेत सैन्यात. ते ज्या परिस्थितीमध्ये तिथे बर्फ होता सगळा, आणि मग त्यांनी मी म्हटलं की आता तुम्ही कशासाठी थांबला, ते बोलले नाही आमचं सामान खालून वरती येत आहे, रोजचं जेवणाचं आणि इतर कपडे बिपडे जे काही थंडी असते आणि ह्या सगळ्या गोष्टी. थोड्या वेळाने सगळं सामान आलं, चौघे जण होते. चौघा जणांनी अंगावरती साधारणपणे 10 माणसांचं 12 माणसांचं सामान उचललं होतं. आणि तिकडे अशी एक तार अशी एक लावली होती, त्याच्या पलीकडे ते गेले. आणि मी त्यांना अगदी विचारलं, म्हटलं तुम्ही राहता कुठे, तर एक दूर लांब असं कुठेतरी असं अंधुकसं दिसत असलेलं एक त्याच्यातलाच कुठेतरी एक टेंट दाखवला मला लांब. आणि आम्ही तिकडे त्या टेंटमध्ये राहतो. मी म्हटलं असे किती जण आहेत, ते बोलले असे खूप आहेत. म्हणजे आतात आतात तर टेंट खूप आहेत. मग आता आम्हाला सामान इथे न्यायचं, मग त्यांना आम्ही पुढे सामान पुरवायचं. असं इतक्या कष्टामध्ये हे सगळे जवान आपल्या तिकडे देशाचं संरक्षण करत असतात. आणि हे संरक्षण करत असताना आम्ही काय करतोय त्याच्यावरती तर राजकारण. याच काश्मीरमध्ये त्या महबूबा मुफ्ती बरोबर भारतीय जनता पक्षाला युती करताना लाज नाही वाटली. आणि ती युती केल्यानंतर तिथे भाषण करताना, मी तुम्हाला एक प्रसंग म्हणून सांगतो, तिथे एक प्रसंग असा घडला होता की तिकडे 3 बॅरिकेड्स होती. बॅरिकेड असतात जे टाकलेली असतात, त्याच्यावरती पोस्ट चेक होत असतात, गाड्या असेल कोडी असेल काही असेल. एक माणूस आला गाडी घेऊन, त्याला आपल्या तिकडच्या लोकांनी थांबवलं, तो ऐके ना, तो पुढे गेला, दुसरं बॅरिकेड तोडलं त्यांनी, ते हलवलं. तिसरं बॅरिकेड तोडल्यानंतर आपल्या जवानांनी काय करायचं होतं, त्याला खाकेत जाऊन गुदगुल्या करायच्या होत्या का? तिसरं बॅरिकेड तोडल्यानंतर आपल्या जवानांनी फायरिंग केलं, कारण माहिती नाही कोण आहे हा येतोय कोण माणूस. फायरिंग केलं, त्यात तो गेला. तो गेल्यानंतर जो काय धुमाकूळ तिकडे घातला गेला, त्या फायरिंग केल्यानंतर त्या जवानांना तिकडे जे होते त्यांना सगळ्यांना सस्पेंड केलं. नरेंद्र मोदी काय बोलले तर ऐकू रे. आमच्या देशाचा पंतप्रधान आमच्या जवानांबद्दल काय बोलतो बघा. पहली बार 30 साल में पहली बार ये मोदी सरकार की कमाल देखिए. पहली बार सेना ने प्रेस कॉन्फ्रेंस करके कहा कि जो 2 नौजवान मारे गए थे सेना की गलती थी, और सेना ने अपनी गलती मानी. इंक्वायरी कमीशन बैठे, और जिन लोगों ने गोली चलाई थी उन पर केस दर्ज कर दिया गया. ये मेरे नेक इरादों का सबूत है मेरे भाई बहन. 30 साल में नहीं हुआ है, 30 साल में नहीं हुआ है. और इसलिए मेरे कश्मीर के भाइयों बहनों, मैं आपको न्याय दिलाने के लिए आया. त्यांनी त्या जवानांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं तर त्यांच्यावरती माफी मागायला लावली, त्यांच्यावरती केसेस टाकले आहेत. आणि त्याच्यानंतर आपण अपेक्षा करायची की त्यांनी आमचं संरक्षण करावं म्हणून. भारतीय जनता पक्ष आणि ज्या वेळेला हे महबूबा मुफ्ती यांचं सरकार ज्या वेळेला युतीमध्ये सरकार होतं हे त्यावेळेची गोष्ट आहे. त्याच्यानंतर काश्मीरमध्ये काय परिस्थिती होती बघा, परिस्थिती काय होती. बाजूले पोलिसांच्या गाड्या, go back.
आमच्या जवानांवरती हात उचलण्यापर्यंत पाळी आली. याचं कारण ते काहीच करू शकत नव्हते, कारण जर काही केलं तर आमच्यावरती केसेस टाकणार, आमच्या इन्क्वायऱ्या बसवणार. आणि तिथे असलेले आमचे जवान ते काय सीआरपीएफचे आणि इतर आमचे सगळे जे जवान आहेत काय करतायत, ते तिथल्या स्थानिक लोकांचा मार खात आहेत. अरे हे नरेंद्र मोदी सांगत होते मनमोहन सिंगांना, लव्ह लेटर भेजना बंद करो. तुम्ही कशाला केक खायला गेला तिकडे? नवाज शरीफ ने बोलवलं होतं का तुम्हाला? गेट क्रॅशर हवेत वाटलं की अरे नवाज शरीफचा वाढदिवस आहे, चला वळवा विमान, वळवा विमान.